सो हॅलो एव्हरीवन वन गाईज वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल नॉलेज किडा विद्यार्थी मित्रांनो बारावी फिजिक्सचा पेपर सत्तावीस फेब्रुवारीला होणार आहे आणि फक्त आता दोन दिवस बाकी आहे जेव्हा मी हा व्हिडिओ बनवत आहे तर या राहिलेल्या दोन दिवसामध्ये किंवा तुम्ही हा व्हिडिओ एक दिवस जरी बाकी असेल तरी पाहत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे नेमकं या एका एक दिवसामध्ये किंवा दोन दिवसामध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचे दिवस तुमच्यासाठी आता आहेत सत्तावीस फेब्रुवारीला जो तुमचा फिजिक्सचा पेपर आहे त्यासाठी तर तर पहा विद्यार्थी मित्रांनो कसं आहे की आता तुम्ही वर्षभर जेवढी प्रिपरेशन केलेली असेल आणि आता फक्त तुमच्याकडे दोन दिवस आहेत आता पहा म्हणजे फिजिक्स हा पेपर असा आहे की मॅक्सिमम विद्यार्थ्यांना हा हार्ड जातो विद्यार्थी मित्रांनो फिजिक्सचा पेपर आपण जसं पाहिलं तर त्यामध्ये तुम्हाला न्यूमेरिकल्स असतात कन्सेप्ट्स असतात त्या समजून घेतल्या तर न्यूमरिकल्स आपण सॉल्व करू शकतो थेरॉटिकल्स प्रॉब्लेम्ससुद्धा कन्सेप्ट बेस्ड असतात कन्सेप्ट तुम्ही समजली तर थेरॉटिकल प्रॉब्लेम्स तुम्ही लिहू शकता सॉल्व करू शकता त्यामुळे फिजिक्स हा पेपर फक्त तुम्हाला नाही मॅक्सिमम विद्यार्थ्यांना हा हार्ड जातो त्यामुळे असा तुम्ही विचार करू नका की बाबा आपल्यालाच पेपर हा हार्ड जाणार आहे जर पेपर सर्वजण विद्यार्थी देत असतील तर त्या सर्वांना हा पेपर भारीच असणार आहे असं नाही की एकदम सोपी असणार आहे म्हणून ओके त्यामुळे तुम्ही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे आता मी जे तुम्हाला स्ट्रॅटजी सांगणार आहे ते तुम्हाला फॉलो करायची आहे आणि गॅरंटीड म्हणजे जेवढं तुमचा अभ्यास वगैरे झालेला आहे त्यामधून तुमचा पेपर तुम्ही चांगला देऊ शकता ठीक आहे तर काय सांगणार आहे सर्वात इम्पॉर्टंट तुम्ही ते फॉलो करा आणि सर्वांनी एक रिक्वेस्ट आहे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की पुढेसुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओज तुमच्याकडे मी आणणार आहे ओके तर पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला जे टोटल इथे चॅप्टर्स दिलेले आहेत ते म्हणजेच की तुमचे सोळा चॅप्टर्स फिजिक्समधले हे सोळा चॅप्टर्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सोपी नाही आहे एवढे चॅप्टर्स करणे सोपी नाही आहे कारण की तुम्ही पाहू शकता समजा आता आपण रोटेशनल म्हटलं तर पेज नंबर वन टू ट्वेंटी फाईव्ह एकच चॅप्टर आहे ओके म्हणजे हा सिलेबस तुमचा खूप मोठा सिलेबस आहे खूप वास्ट सिलेबस आहे तुमच्या फिजिक्सचा ओके हे आपल्याला वर्षभर तुमच्या टीचरनी तुम्हाला ट्युशनमध्ये कॉलेजमध्ये सांगितलं असेल ओके आणि आता सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे की खूप मोठा सिलेबस आहे तुमच्या फिजिक्सचा पण आता यामध्ये पा याचं सोल्युशन एकच आहे की तुम्हाला कोणता स्टडी करायचा आहे आता सिलेबस तर खूप मोठा आहे तर आता राहिल्या दोन दिवसामध्ये पूर्ण वर्षभर तुम्ही अभ्यास केला तरी सिलेबस तुमचा कंप्लीट झालेला आहे का मॅक्सिमम विद्यार्थ्यांचा नाही झालेला काही विद्यार्थ्यांचा झालेला असेल तर ते एक्सेप्शन्स आहे त्याला ओके चांगली गोष्ट आहे तुमचा पूर्ण सिलेबस झाला असेल तर कम्प्लीट ओके पण पहा ज्यांचा म्हणजे मॅक्सिमम विद्यार्थ्यांचा पूर्ण सिलेबस पूर्ण अभ्यास त्याचा पूर्ण चॅप्टरचा झालेला नाही आहे ओके okay, तर पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगत आहे आता सोळापैकी तुमचे किती चॅप्टर्स झाले आहेत सर्वात अगोदर तर मला कॉमेंट्स करून सर्वांनी सांगा ओके okay, सोळापैकी तुमचे जे चॅप्टर्स असतील तुम्ही पाच ते सहा चॅप्टर केलेले असतील किंवा सात ते आठ चॅप्टर्स किंवा नऊ ते दहा चॅप्टर्स तुम्ही केलेले असतील प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितली होती स्ट्रॅटर्जी ती बट आता दोन दिवसा नेमकी कोणती स्ट्रॅटजी आहे ते मी तुम्हाला सांगतो पहा आता विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा जो टाइम आहे तो खूप महत्वाचा आहे टाईम वेस्ट तुम्हाला अजिबातही करायचा नाहीये तर टाइमचा तुम्हाला युज करायचा आहे कसा यूज करायचा आहे पा सांगतो समजा आता काम करायचं तुम्ही वन बाय वन स्टेप बाय स्टेप फॉलो करायचं जे मी तुम्हाला सांगतो पाच सर्वात अगोदर तुमच्याकडे एक नोटबुक असणे आणि एक पेन असणे खूप इम्पॉर्टंट आहे ओके नोटबुक आणि एक पेन कारण की पा तुम्ही ऑनलाईन स्टडी करता बट ऑनलाइन स्टडी करताना तुमच्याकडे नोटबुक आणि पेन असणे खूप इम्पॉर्टंट आहे फक्त तुम्ही ऑनलाईन लेक्चर पाहता न्यूमेरिकल पाहता त्याने काम होणार नाही आहे त्यांनी तुम्हाला कन्सेप्ट समजणार नाही तुम्ही अँसर नाही लिहू शकणार त्यासाठी एक नोटबुक घ्या आणि एक तुमचा पेन घ्या ओके आता समजा पहिल्यांदा काय करा की वरती हेडिंग टाका रोटेशनल डायनॅमिक्स ओके आता रोटेशनल डायनॅमिक्स जेव्हा तुम्ही हेडिंग टाकता तर रो रोटेशनल डायनॅमिक्समधलं तुम्हाला म्हणजे आता तुम्ही काही ना काही तर स्टडी केलेलाच असेल ना विद्यार्थी मित्रांनो असं तर व्हायला नाही पाहिजे की तुम्ही काही स्टडी केला नाही म्हणून तुम्ही थोडाफार काही ना काही वर्षभर अभ्यास केलेलाच असेल जर तुम्ही सायन्स घेतलेला आहे म्हणजे तुमचा अभ्यास काही ना काही इथं पाहिजेच ठीक आहे तर वरती हेडिंग तुम्ही जे नोट नोटबुकमध्ये टाकलं रोटेशनल डायनॅमिक्स त्यामध्ये आता पाहायचं की नेमकं तुम्हाला काय येते म्हणजे काय येते पा समजा आता पहिला आहे तुम्हाला इथं समजा आहे फर्स्ट टॉपिक आहे इथं तुमचा म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन तुम्हाला येते का त्याची डेफिनेशन आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची तर याची डेफिनेशन तुम्हाला येते का ते तुम्ही मार्क करा त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन हे तुम्हाला येते का ते तुम्ही मार्क करा जसं आपण पुढे जातो समजा आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथं अजून डेफिनेशन आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची ते तुम्हाला येते ते तुम्ही मार्क करा ओके मार्क करा म्हणजेच काय की ते तुम्हाला येते त्याचं तुम्ही रिव्हिजन करायचे आहे लक्षात ठेवा मी तुम्हाला काय सांगत आहे की समजा आता रोटेशनल डायनॅमिक्स आहे रोटेशनल डायनॅमिक्समधलं तुम्हाला आताच्या कंडिशनला येते येते म्हणजेच काय की समजा आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे त्याची तुम्हाला डेफिनेशन माहिती आहे ओके okay, त्याची तुम्हाला डेफिनेशन माहिती आहे तर ते तुम्ही एक वेळ रिवाईज करा कारण की रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे ओके तर हे तुम्ही रिवाईज करा त्यानंतर आपण जसे आता पुढे जातो पुढे गेल्यानंतर पा आता खू खूप तुमच्यासाठी म्हणजे स म्हणजे क्रिटिकल होऊ शकते ओके क्रिटिकल कसं होऊ शकते पा आता आपण जसे पुढे जातो त्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स आहे आता असं नाही आहे की तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन येणारच आहे म्हणून तर सेंट्रिपिटल फोर्सची जे डेफिनेशन आहे ओके okay, समजा तुम्हाला ना हे नाही येत ओके okay, हे तुम्ही सध्या म्हणजे नाही येत आहे तुम्हाला तर ते तुम्ही स्कीप करा डायरेक्टली मी तुम्हाला सांगतो स्कीप करा कारण की तुमच्या कडे आता एवढा वेळ नाही आहे तुमच्याकडे आता एवढा वेळ नाही आहे की तुम्ही दोन दिवसामध्ये आता हा एकच चॅप्टर नाही ना टोटल तुमचे सोळा चॅप्टर्स आहेत तर यामधून तुम्हाला ते पूर्ण तुम्ही करू शकाल म्हणून जे तुमचं झालेलं नाही आहे म्हणून ओके हे रिॲलिटी आहे जे मी तुम्हाला लास्टच्या वेळेला सांगत आहे म्हणून ते तुम्ही डायरेक्टली सांगतो स्किप करा त्याकडे तुम्ही जास्त लक्ष देऊ नका ओके जे मी तुम्हाला सांगत आहे पूर्ण कम्प्लीट व्हिडिओ पाहा तेव्हाच माझ्या सर्व पॉईंट्स तुम्हाला इथं क्लिअर होतील ठीक आहे जसे आपण पुढे पुढे जातो यामध्ये तुमचे आता न्यूमरिकल्स वाढत जातात ओके कन्सेप्ट वाढत जातात जसं की पहा आता ॲप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन्स इथं आता ॲप्लिकेशन्स आले ओके तुमचे न्युमरिकल्स आले तुमचे डायग्राम्स आले तुमचे फॉर्म्युलाज झाले तर आता तुम्ही काय करायचं समजा असं पण नाही की हे तुम्हाला येत नसेल म्हणून हे तुम्हाला येत असेल व्हे कॉल ऑन ऑरिजंटल रोड ओके हा तुम्हाला क्वेश्चन इम्पॉर्टंटसुद्धा आहे ओके तर त्यामुळे पहा की आ, हे तुम्हाला येते का हे येत असेल तर पुन्हा हे रिवाईज करा ओके जे तुम्हाला येते ते पुन्हा आता रिवाईज रिवाईज करत जायचं आहे समजून घ्या मी तुम्हाला काय सांगत आहे त्यानंतर पुढचा एक पॉईंट आला व्हेकल ऑन बँक रोड ओके व्हेकल ऑन बँक रोड हे तुम्हाला कन्सेप्ट येत असेल तर हे तुम्ही एक वेळ पुन्हा रिवाईज करा लिहून पहा ओके समजून घ्या मी तुम्हाला काय सांगत आहे रिवाईज करा म्हणजेच काय की तो तुम्ही कन्सेप्ट पाहायचं आणि ते कन्सेप्टमधले जे क्वेश्चन्स असतील त्याचे तुम्ही ॲन्सर लिहून पाहायचे आहेत एवढं तुम्ही लक्षात ठेवा ओके तर आता पहा हा तुम्हाला मी पहिला चॅप्टर सांगत आहे ओके पहिला चॅप्टर जसं मी तुम्हाला इथं सांगत आहे हे करायला तर तुम्हाला या, यामधलं जे जे तुम्हाला येत असेल जे जे सोपी सोपी जे तुम्ही आतापर्यंत डेफिनेशन्स केले असतील फॉर्म्युलाज केलं असतील त्यामधले कन्सेप्ट केले असतील ते तुम्ही एक वेळ पूर्ण रिवाईज करा आता पहा असं नाही की जे तुम्ही पूर्ण चॅप्टर आहे पहिला रोटेशनल डायनॅमिक्स यामधले पूर्णचे पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला येत असतील जसं की आता फॉर एक्झाम्पल हा तुम्हाला एक टेबल आहे असं नाही की या टेबलमधले जे इक्वेशन्स आहेत ओके ते तुम्हाला येतीलच म्हणून हे तुम्हाला येत नाहीत तर काय करायचं स्किप करायचं आता तुम्ही मत असाल दादा स्किप करायला सांगत आहे तुम्ही आम्हाला पण तुमच्याकडे एवढा वेळ नाही ना याचा स्टडी करायला कारण की फॉर्म्युलेज पा किती तुम्हाला क्रिटिकल असू शकतात हे जर तुम्ही याचा स्टडी अगोदर केला नसेल तर आणि अगोदर स्टडी केला असेल तर तुमच्यासाठी काही क्रिटिकल नाही आहे तुम्ही सर्व लक्षात ठेवलेलं असेल म्हणून सांगत आहे जो पहिला चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक्स त्यामध्ये तुम्हाला आता पाहू शकता समजा हे आता तुम्हाला काय दिलं इथं प्रत्येक फॉर्म्युला दिला आहे एक्सप्रेशन दिलं आहे मोमेंट ऑफ इनर्शियासाठी ओके वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये जसं की सेंटर आहे ओके थीन रिंग डायमीटर आहे ॲन्युअल रिंग ऑर थिक वॉल्ट हॉलो सिलेंडर सेंट्रलसाठी आहे तर यामध्ये डिफरंट टाइपचे इथं फॉर्म्युले दिले असतील मी माझ्या वेळेस सांगतो की मी हे जे फॉर्म्युले केले होते ते पूर्ण मला तोंड पाठ होते का पाठ होते मला कारण की मी त्या कन्सेप्ट समजून घेतल्या होत्या कन्सेप्ट कशा वर्षभर समजून घेतल्या मी कन्सेप्ट जसं की पाहू शकता थीन रिंग ऑर हॉलो सिलेंडर हे मी नेहमी याचे इक्वेशन्स इक्वेशन्स लक्षात ठेवत होतो आणि याचे मी प्रॉब्लेम सॉल्व करत होतो न्यूमेरिकल सॉल्व करत होतो त्यामुळे माझ्या नेहमी लक्षात राहत होते म्हणजे मला जे आहे ना यामधलं मी तुम्हाला ते सांगत आहे ओके तर त्यामुळे हे माझं म्हणजे जेव्हा असं सांगत होते ना थीन रिंग ऑर हॉलो सिलेंडर तेव्हा मी हे डायग्राम पूर्ण लक्षात इमॅजिन करत होतो आणि इमॅजिन करून रेडियस वगैरे ओके त्यानंतर याचा जो फॉर्म्युला आहे ओके आय इज इक्वल टू या मार्क्स मोमेंट ऑफ इनर्शियाचा तो माझ्या एकदम लक्षात राहत होता का लक्षात राहत होता मी कारण की कन्सेप्ट समजून घेतली होती पूर्ण वर्षभर त्याचं न्युमोरिकल सॉल्व्ह करत होतो चॅप्टर वाईज टेस्ट देत होतो युनिट वाईज टेस्ट देत होतो ओके तर यामुळे विद्यार्थी मित्रांनो माझ्या हे लक्षात राहिलेलं होतं म्हणजे असं नाही की माझं पूर्णच एकदम कम कम्प्लीट रोटेशनल डायनामिक्स समजा चॅप्टर आहे तर त्यामध्ये पूर्ण कंप्लीट लक्षात राहिलं म्हणून नाही पूर्ण लक्षात नाही राहिलं माझ्या जे जे मी स्टडी केला चांगल्या पद्धतीने ते माझं पूर्ण लक्षात राहिलेलं होतं आणि तुम्हाला सुद्धा सांगत आहे जे तुम्हाला इझी वाटते जे तुम्हाला आतापर्यंत स्टडी केला असेल वर्षभर त्याचं तुम्ही रिवाईज करा रिवाईज करा म्हणजे कशा पद्धतीने रिवाईज करा ते सांगतो रिव्हिजन म्हणजेच काय की ते क्वेश्चन तुम्ही जे येतात त्याचं तुम्ही अॅन्सर लिहून पहा ओके त्याच्यावरती तुम्ही अॅन्सर लिहून पहा त्या टॉपिकबद्दल ठीक आहे तर हे तुम्हाला करायचं असं आहे त्याचबरोबर तुमचे जे एक्झरसाईज आहे आता तर या एक्झरसाईजमधले तुम्हाला कोणते क्वेश्चन येतात येतात म्हणजेच काय की त्याचं तुम्ही आन्सर लिहू शकता तर त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा ठीक आहे तर आता हे पाहू शकता मी तुम्हाला काय सांगितलं की रोटेशनल डायनॅमिक्स चाप्टरबद्दल सांगितलेलं तुम्हाला आता बट तुम्हाला काय करायचं आहे असं तुम्हाला संपूर्ण जेवढे तुमचे सोळा चॅप्टर्स आहेत त्यामधलं पाहायचं आहे की नेमकं तुम्हाला काय काय त्यामधलं येते कोणकोणते तुम्हाला इझीवाले टॉपिक येतात त्याचे तुम्ही अँसर सॉल्व्ह करू शकता हे, हे तुम्हाला याचा तुम्हा 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 आता दोन दिवसामध्ये काय करायची आहे रिव्हिजन करायची आहे प्लस तुम्हाला काय करायची आहे त्याची क्वेश्चनची अन्सर लिहून पाहण्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे तेव्हाच तुम्हाला हे सोपी जाणार आहे आता पहा मी तुम्हाला काय सांगितलं की जे तुम्हाला येते ते तुम्ही प्रत्येक चॅप्टरमधलं करा आता तुम्हाला त्यामधलं थोडंफार येत असेल थोडं थोडं येत असेल जेवढं येत असेल तेवढं तुम्ही करा असे काही विद्यार्थी असतील ज्यांना पूर्ण कम्प्लिटली येत असेल चांगली गोष्ट आहे तर तुम्ही कम्प्लिटली त्यामधलं करा ओके कारण की शेवटच्या टाईमला तुम्हाला फक्त रिव्हिजनच इम्पॉर्टंट आहे आता पहा रिव्हिजन तर तुम्हाला करायचे आहे त्यासोबत एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट सांगत आहे ते तुम्हाला करायची आहे ओके तर ते सांगतो मी तुम्हाला ते म्हणजेच की क्वेश्चन पेपर तुम्हाला सॉल्व करायचं आहे क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे म्हणजेच काय आता तुम्हाला मी आपल्या ॲपमध्ये फ्रीमध्ये एकदम फ्रीमध्ये दोन हजार अठरा लक्षात ठेवा दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीसपर्यंत जे पाच वर्षाचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत ना ते एकदम फ्रीमध्ये तुम्हाला प्रोवाईड केलेले आहेत आपल्या ॲपमध्ये ॲप डाउनलोड करायची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे ॲप जसे डाउनलोड करता त्यामध्ये मोबाईल नंबर टाकेन वगैरे लॉग इन करायचं त्यामध्ये फ्रीमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर मिळणार आहे कुठं मिळणार तर लाईन मध्ये ब्ल्यू कलरमध्ये तिथं क्लिक केलं की फ्री मटेरियल असं ऑप्शन येते दोन ते तीन नंबरला ठीक आहे फ्री मटेरियल फ्री मटेरियल वरती ऑप्शनवरती गेले की त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट ऑप्शन मिळते डॉक्युमेंट ऑप्शनवरती क्लिक केलं की सर्वात खाली तुम्हाला दिसते ट्वेल्थ सायन्स पास्ट इयर क्वेश्चन पेपर त्यावरती क्लिक केलं की त्यामध्ये दोन हजार अठरा एकोणीस वीस ओके एकवीस आणि तेवीसचे म्हणजे बावीसला पेपर झाले नव्हते ना कॅन्सल झाले होते तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो असे पेपर तुम्हाला दिले आहेत पास्ट इयरचे एकदम फ्रीमध्ये तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि त्याची तुम्हाला काय करायचं माहीत आहे का कमीत कमी सांगत आहे तुम्हाला एक पेपर सॉल्व करायचा आहे या राहिलेल्या दोन ते एका दिवसामध्ये म्हणजे तुमचा जेवढा टाईम आहे तुम्हाला, तुम्हाला दिलेला ओके तीन तासामध्ये तर तीन तासामध्ये तुम्हाला कम्प्लीट पेपर सॉल्व करायचा आहे आणि तीन पेप तीन तासामध्ये फक्त पेपर सॉल्व करा अजिबात कोणतीही गोष्ट तुम्ही करू नका ओके कारण की तुम तुम्हाला ॲनालिसिस व्हायला पाहिजे की आपण जर ॲक्च्युअलमध्ये बोर्डचा पेपर सोडवला तर आपल्याला किती मार्क्स इथं मिळू शकतात म्हणून लगातार तीन तासाचा तुम्ही टायमिंग तिथं लावा ओके अकरा ते दोन तुम्ही करू शकता किंवा तुमच्याकडे जेवढा वेळ असेल ज्या टाईममध्ये करू शकता त्या टाईममध्ये तुम्ही क्वेश्चन पेपर तो सॉल्व करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची तयारी करा कारण की त्याचं अॅनालिसिस करून म्हणजे असं नाही पाहायचं की आपल्याला किती मार्क्स मिळतील म्हणून तुम्ही हे पाहायचं की आपण किती क्वेश्चन सॉल्व करू शकतो आपण किती वेळेमध्ये किती फास्ट वर्क त्यामध्ये करू शकतो ओके आणि किती करेक्ट ॲन्सर आपण इथं लिहू शकतो ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला आता राहिलेल्या दोन दिवसामध्ये करायचं आहे आणि जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे जे तुम्हाला आता सोपी वाटते जे इझी आहे ते तुम्ही अगोदर करून टाका सर्व आणि तुम्हाला वाटत असेल की आपण सर्व इझीवाला केलेलं आहे सर्व आपण रिव्हिजन केलेलं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे माहित आहे का आता तर तुम्ही एक काम करू शकता समजा तुम्हाला वाटत असेल की परफेक्ट आपण केलं परफेक्ट सर्व केलेलं आहे डेफिनेशन्स केले बेसिक फॉर्म्युलेस केले कन्सेप्ट समजून आहे त्याचे अँसर लिहून पाहण्याची प्रॅक्टिस वगैरे आपण केली आहे आणि जर तुमच्याकडे टाईम असणार आहे जर तुमच्याकडे वेळ असणार आहे तर तुम्ही त्यासुद्धा क्वेश्चन तेसुद्धा क्वेश्चन करू शकता जे की विद्यार्थी मित्रांनो हो, तुमचे कन्सेप्ट राहू राहून गेलेले आहेत करण्याचे बट तुम्हाला मी एक सजेस्ट करेल ते करण्यापेक्षा तुम्ही जे पास्ट इयरचे सर्व क्वेश्चन्स पेपर्स आहेत ते तुम्ही पहा ओके लास्ट फाईव्ह इयर्सचे जे क्वेश्चन पेपर मी तुम्हाला दिलेले आहेत ना तर तर ते तुम्ही काय करा त्यामधले क्वेश्चन सॉल्व करून पहा ओके सर्व पास्ट इयर क्वेश्चन पेपरचे जे मी दिल त्या पा? तुम्हाला दिले आहे त्यामधले वेगवेगळे क्वेश्चन सॉल्व करून पहा म्हणजेच तुमची काय सॉल्व करण्याचे एक तुम्हाला काय येणार आहे एक टेक्निक तुम्हाला येऊन जाणार आहे आणि पेपर लिहिण्यामध्ये तुम्हाला सोपी जाणार आहे एवढं लक्षात ठेवा म्हणून शेवटच्या वेळेला ह्या गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला लास्ट टू डेज किंवा एक डे दिवसामध्ये जे की तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे तुमच्या बोर्ड परीक्षेसाठी बाकी तर तुम्हाला आय एम पी क्वेश्चन मी प्रोवाईड केलेलेच आहेत ते तर तुम्हाला करायचेच आहेत आय एम पी क्वेश्चन आपल्या ॲपमध्ये मिळणार आहे तुम्हाला माहितच आहे ॲप डाउनलोड करायची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथं तुम्हाला पी सी एम पी सी बी आणि पी सी एम चे एमबी क्वेश्चन मिळून जातील ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स पर्यंत नक्की शेअर करा, करा। जेणेकरून त्यांना सुद्धा हे हेल्प होणार आहे त्यांच्या बोर्ड एक्झामसाठी फिजिक्सच्या पेपरसाठी ओके तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हे स्ट स्ट्रॅटजी फॉलो करणारा का मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विद्यार्थी मित्रांनो अजून तुम्हाला कशावरती व्हिडिओ पाहिजे मला कॉमेंट्समध्ये सांगा थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ स्टे कनेक्टेड थँक्यू